सांगते, आपल्या सुमीने केलं। हो मग तुला आमची सुमी ताई वाटते काय? कसली डेअरिंग वाजे माहितीये का? जीजूंना भेटायला मध्यरात्री एकटी घराबाहेर गेली होती। ओ सुमीची एवढी हिम्मत, तिच्याकडे बघून वाटत का ही असं काही करेल म्हणून? काय ग सुमी, खाली मुंडी आणि पाताळ थुंडी। आमच्या सुमीताईला असं काही बोलायचं नाही हा। ती काय कोणा परक्याला भेटायला नव्हती गेली, तिच्या होणाऱ्या आहोंना भेटायलाच गेली होती। हो लग्नाच्या आधीच, तेही रात्रीच्या वेळी। पुरे करा ना आता, किती वेळ तुम्ही मला त्याच विषयावरून चिडवणार आहात? आयुष्यात कधीच विसरणार नाही अशी चूक घडली आहे माझ्याकडून, आणि तुम्ही मला पुन्हा पुन्हा त्याच विषयावर चिडवलं ना तर मला खूप वाईट वाटेल। बर बर, आता आम्ही कोणीच काहीच बोलणार नाही तुला, बस असं म्हणता आणि पुन्हा त्याच विषयावर मला चिडवता। विचारे निखिल, मला पुन्हा पुन्हा मेसेज करून सुद्धा त्यांना सगळ्यांसमोर याला लाज वाटते, आता तुम्ही त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी नाही बोलणार आता? बघितलं का, अजून लग्न झालंही नाहीये तरी केवढी काळजी जीजूंची हिला। त्या दिवशी तुम्हा दोघांमुळे ना विद्यार्थ्याचा ओरडा मी खाल्लाय हे सांगायला नको का त्यांना? राजू तू माझी लाडकी बहीण आहेस ना, प्लीज नको ना सांगूस। प्लीज सर, एक मिनिट राजू। झाली का तयारी? नवरदेव नाक्यापाशी आलाय, आवरा पटापट। हो बर, एक मिनिट मी जा लवकर टचअप करून घेते। आजी बाबी गुरुजी खाली वाट बघत असतील तुमच्या टचअपच्या गोंधळात ना, मुहूर्त टाळून जायचा। आजी बाबी चला लवकर। अगं सुमी आणि निखिल कशाला मुहूर्त चुकवतील, ते तर गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहेत ना। काय तुमचं मस्करी केली ग, बाय द वे सुंदर दिसते सर। बर करून घ्या टचअप, काय ते मी शशांकला बघून येतो। हो जा। अरे मंडळी आली लवकर या। नमस्कार। नमस्कार। या 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 या। पूर्ण अख्खा खायचा, लग्नाचा लाडू आहे। मला गोड नाही आवडत। नाही नाही पण खायचा, कारण तुम्ही जी चूक केली आहे ना त्याची शिक्षा म्हणून अजून एक लाडू बनवणार आहे। त्यासाठी खूप वेळा सॉरी म्हणालोय, आणि आम्ही दोघांनी चांगलाच खडसावलंय त्या। हो ना अहो, नको तो अगोचरपणा सांगितला होता कोणी करायला। आम्ही सुद्धा आमच्या सुमीला खूप खडसावले, खूप रागावलेलो। काय आता लग्न होणार तुमचं, हा जरा जबाबदारीने वागा, हा पोरकटपणा आता बंद करा। दादा प्लीज आता हा विषय पुरे, नाहीतर तुझं बोलणं ऐकून ही पोरं इतका धसका घेतील की या निखिल लग्न झाल्यानंतर सुद्धा आपल्या सुमेला कुठेही बाहेर फिरायला घेऊन जाणार नाही। मनू नाही म्हणजे तुझ्या चेहऱ्याकडे बघून तर असं वाटत नाही ना ग की सुमीला भेटायला यांनी रात्री बोलवलं होतं। इतकी बोळा आणि बाबळा चेहरा आहे बघ त्यांचा। हो ना ग, आल्या आल्या कान पकडले ग बिचाऱ्यांनी ना, आणि सगळं इथेच बोलायचं का? चला आज चला। अहो इथे काय बसलाय? हा घरभर शोधतीये मी तुम्हाला, तिकडे जावयाचं आणि व्यायांचं स्वागत करायचं सोडून तुम्ही स्वयंपाक घरात काय करताय? कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणूनच मी इथे बसले। का भूक लागली आहे का? मी नंतर काहीतरी खायला देईन, पण आता आधी चला बरं बाहेर चला। मी येणार नाही। कापड, अरे लाडा कोणाने वाढवलंय मी माझ्या मुलीला तस दुसऱ्याच्या स्वाधीन करायला? मला नाही जमणार। असं कसं नाही जमणार? आता फक्त दोघांचं स्वागत करून घरात घ्यायचंय, नंतर बघा सुमीचं कन्यादान सुद्धा करायचंय आपल्याला। दादाच करेल, तुम्ही त्याची सुद्धा मुलगी आहेस ना? काय घाई होती इतक्यात लग्न करायची मला काही कळत नाही, राहिले असते आणखी थोडे दिवस माझ्यासोबत तर काय बिघडणार होत? असं नका हो बोलू काहीतरी अभद्र। आज घरात एवढं मंगल कार्य आहे, हे बघा सुमी लग्न होऊन सासरी गेली ना आज, ही रात्री मोठमोठ्याने गा हवे तर मी काही नाही बोलणार, पण आता बाहेर चला बरं। लाडा कोणात वाढवलेल्या माझ्या मुलीला माझ्यापासून तोडण्याचा जो तुम्ही कट केला ना त्याला मी फसणार नाहीये। मुलीचं लग्न करून सासरी पाठवायच्या प्रथेचाच मी निषेध करतो। लग्नाच्या दिवशी ना जावयाने रुसून बसायचं असतं,
मुलीच्या वडिलांनी नाही, आता कशी समजूत काढू मी तुमची? शशांक राव, आज एकदम राजबिंड आणि रुबाबदार दिसतोस. तुम्ही नेहमीच दिसतो. नेहमीच वेगळं आणि आजचं वेगळं. आज जरा जास्तच रुबाबदार दिसतोस. अरे हा बरोबर, राजकन्या येणार आहे ना. की त्या मुलीची आत्ता आत्ता ओळख झाली. आणि तुला आठवत असेल तर हे कपडे आपण एक महिना आधी खरेदी केले. हे जाऊ दे रे, पण तू मला सांग अगदी मनापासून, म्हणजे अगदी खरं खरं सांग, तुला काय वाटतं अपूर्वा येईल? बाकीच्यांचं मला माहित नाही, पण डॉक्टर कौशिक यावेत असं मला मनापासून वाटतं. डॉक्टर कौशिकांनी तर यावंच, पण असं इथे हात ठेव आणि मला सांग त्यांच्यासोबत राजकन्या येईल? आजच्या शुभ दिवशी त्या उद्धट मुलीने न आलेलंच बरं. शशांक असं बोलू नये. अरे महापुरुष काय सांगून गेलेत, अतिथी देवो भव, तसंच राजकन्या येवो भव. हे कोण बोललं? मी बोललोय. हे महत्वाचं नाही, तू हात ठेव आणि मला सांग राजकन्याने यावं असं तुला वाटतंय? मला मंडपात जावं असं वाटतंय. तुला यावं असं वाटतं की जाऊ मी एकटा? नाही, येतो येतो. तरी पण तुला वाटतं? चला. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.